आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. कुणी सांगितलं मी इथं बसली कशी येणार घराकडं? काय नाही काय नाही काय नाही काय काय नाही काय नाही तू अजिबात काळजी, मी खाल्ले म्हणून सांगितलं तुला. अरे खाल्ले रे मी, आजी चेक केलंय, चांगलं तब्येत खराब होईल, तुमची खराब होईल, तुझी खराब होईल. माझी काळजी अजिबात करायची सांगितली किती वेळ तुला? अरे माझी काळजी करायला सांगितली नाही, खट्ट बोलतोय अजून. काय प्रॉब्लेम आहे? कुठन उपोषणाला बसलेल्या लेकराला पाहून आईनं फोडला हंबरडा, पण दगडाच्या काळजाचं प्रशासन मात्र जागच हल्लं नाही. आई खरच काय असते? वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. कवी फमू शिंदे यांच्या या कवितेच्या ओळींची प्रत्यक्षात प्रचिती आली ती निंबळक या गावातील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात. याच गावचा नागरिक असलेले माजी सैनिक शरद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील रस्त्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. जीव गेला तर बेहत्तर, पण गावात रस्ता आणणारच या निर्धाराने त्यांनी संघर्ष सुरू केला आहे. पण घरात दिसणारं लेकरू कुठं गेलं या हरीण काळजीनं त्यांची वयोवृद्ध आई थेट उपोषणाच्या स्थळी दाखल झाली. कालच्यानं वाट बघतूया, मला घरात बसू वाटना, विना अनापाण्याचा इथं बसलायस म्हणत या माऊलीनं हंबरडा फोडला. हे चित्र पाहताना तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच पापण्यांच्या कडा पानावल्या, हृदयात कालवा कालव झाली. एक मिनिट नंतर बोल. अरे खाल्लंय मी तर. खाल्लंय आजी. ही काय? मी चेक केले, चांगलंय, काय प्रॉब्लेम? खाल्लंय मी तर. अरे खाल्लंय बाबा. काय नाही, अरे खाल तू इथेच ये, आपलं जेवण दोघं मागून. तुला कोणी सांगितलं? कुणी सांगितलं? मी इथं बसली कशी येणार घराकडं? काय नाही काय नाही काय नाही काय काय नाही काय नाही तू अजिबात काळजी, मी खाल्ले म्हणून सांगितलं तुला. अरे खाल्ले रे मी, आजी चेक केलंय, चांगलं तब्येत खराब होईल, तुमची खराब होईल, तुझी खराब होईल. माझी काळजी अजिबात करायची सांगितली किती वेळ तुला? अरे माझी काळजी करायला सांगितली नाही, खट्ट बोलतोय अजून. काय प्रॉब्लेम आहे तुला? कुठन तू जाणार आहेस का? नाही मी जाणार आहे एकदा बस, तुला न्यायचे. अरे तुला रस्त्यावर त्या न्यायचे मग कशात बस? आवाज सोड, सगळ्याला वाटतंय का नाही व्हावं? व्हाव वाटतंय का नाही तुला? व्हाव वाटतंय का नाही? बस हा ठेव की काय नाही, तुला ताप करून घेऊ नको, तुला ताप करून घेऊ नको. तुझ्या समोर खटा आहे ना. अरे वर्षभर आप्पा घरात होते, होते का नाही? नुसत्या पाण्यानं फसकलास अजून काय टेन्शन घ्यायला लागलं? इकडे तिकडे 4 दिवस. मला माहित आहे तू काल पण येऊन गेलीस, आता तुला बोलव कोणाक म्हटलं? नाही नाही चल, तू जीवलेस का? आता ठीक आहे, बस इथं माझ्यासोबत, काय प्रॉब्लेम? ठीक आहे, तुला ज्यावेळेस जाऊ वाटेल घरावर त्यावेळेस जा, चालते का? नाही काय काळजी करू नका. कोण जागा आले? मला तुला सांगते, मला घरात बसू वाटत ना. तू जागा आलीस का? नाही. मी जागा आलो का? मुंड्या मागायचं काय ते होईल? मी जागा आलो का? पण जीवाला आता वाटतं या बिना ना पाण्याचं बसलाय. अरे मी जागा आलोय का? मी जागा आलोय का? नाही का? नाही सगळीच अशी आलीत ना, काय ते चांगलं करून गेल्याला काय वाट आहे? बस एवढं चांगलं केलं निघल होय, बस खंपलं. बाकीच काय हे असा काय मोठा मुद्दा नाहीये. होय नाव निघल फुटल्यात मुलांना चांगलं होईल, ह्याच होते दुसरं काय? होय होय मग काय? ठीक आहे, काय नाही, काय काळजी करणं होतं. चल सूरज सुटू नये घराकडे. पण दगडाचं काळीज असलेल्या इथल्या प्रशासनाला मात्र जराही पाझर कुठला नाही.
गेली 70 वर्ष गावात एकही पक्का रस्ता नाही, याची कुठल्या अधिकाऱ्याला ना लज्जा ना शरम। या देशातील प्रत्येक जीवाची आपल्याला काळजी आहे असं संविधान सांगतं, पण या गावासाठी व गावकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या या उपोषणकर्त्याकडे प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केलंय। एक वयोवृद्ध आईच्या हुंबरड्याने तरी प्रशासनाच्या दगडी काळजास पाझर फुटेल का? आजच्या सेशन मध्ये इथंच थांबूया। असं सगळ्याच सेशन लेक्चर असतात, खूप छान आहे ना ग? खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे। बर सर, येते आता मी। केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं। धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि धाबुकडे सर पण आहे। रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर। धाबुकडे सर हे आठवड्यातून 2 वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ JEE NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात। इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे 2 शिक्षक, दिस इज नॉट फेअर। अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन, मग तूही होशील आणखी फेअर। आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये।